भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भाजपाला मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न हाणून पडलाय. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शनिवारी सकाळी 9:30 कर्णिक नगर येथे हा प्रकार घडलाय. घर नंबर 681 या ठिकाणी दिगंबर जाधव व सरस्वती जाधव हे वयाचे 90 वर्ष पार केलेलं जोडप आहे. त्यांचं मतदान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भाजपाला मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महाविकास आघाडीचे कायदा विभागाचे अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तो प्रकार टाळलाय. शिवाय याविषयी तातडीने निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत निंदनीय, लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. भाजपाचे कार्यकर्ते व नेते सत्तेचा गैरवापर करताना दिसतायत. याकडे तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.